मन या दोन न्यायांना चा समावेश क्रम परिणाम पक्ष असं म्हणतात आणि हा जो आहे खले कपोत न्याय आहे हा जो आहे तो पृथक परिणाम पक्ष आहे। धातु परिणाम वादावरील पक्षांचं बलाबलत्व आणि ग्राह्यग्राह्यत्व या धातु परिणाम वादामध्ये या प्रकारे तीन पक्ष मानले जात आहेत, तरी शास्त्राचा यथायोग्य अभ्यास करून यापैकी कोणता पक्ष योग्य याविषयीचा उहापोह करायला पाहिजे। यापैकी क्षीरतधी न्याय किंवा सर्वात्म परिणाम पक्ष हा सर्वत चित्तकराणी त्याज्य किंवा अयोग्य मानलेला पक्ष आहे। हा पक्ष मानल्यास अनेक दूषणे येतात। शिवदासांनी यांचा विस्ताराने विवेचन केला आहे। ते म्हणतात तत्र एतेषु पक्षेषु सर्वात्म परिणाम पक्षे त्रिचतुरोपवासेन एव देहस्य दृढत्वं स्यात्, मांसोपवासाच्च शुक्रमयं शरीरं स्याद् इति उपेक्षणीयः एव प्रथमः पक्षः। तर या मध्ये शिवदास सेनाने म्हटल्याप्रमाणे सर्वात्म परिणाम पक्षाप्रमाणे जर घडलं तर ते तीन ते चार दिवसाच्या उपवासानं हे शरीर पूर्णतः निसार होईल व एक महिना उपवास आला तर शरीर केवळ शुक्रमय होईल। म्हणून रसाचे रक्तात रूपांतर करते असे मानल्यास जर उपवास घडला तर शरीरातील रसधातूचे अस्तित्व उरणार नाही। मनुष्याचे शरीर हे सप्तधातुआत्मक असते या आयुर्वेदाच्या मूलभूत संकल्पनेला यामुळे बाधा उत्पन्न होईल आणि चक्रदत्ताने सुद्धा हा पक्ष त्याच ठरवलं आहे। आणि यासाठी त्यांनी तीन कारण दिलेली आहेत। पहिलं कारण तीन चार दिवसातच शरीर मृत होईल वा एक महिन्याच्या उपवासानंतर केवळ शुक्रमय होईल। शिवदासाने सांगितलेले दूषण या ठिकाणी चक्रदत्तानेही व्यक्त केलेलं आहे। दुसरं कारण दूध हे सध्या शुक्रकर आहे, क्षीरतधी न्यायाने मात्र रसाचे रक्तात रक्ताचे मांसात आणि आदी रूपांतर होत असल्यामुळं या प्रकारच्या शीघ्र परिणामकारी दुष्ट प्रयोगांना त्या ठिकाणी वावत राहणार नाही। तिसरं कारण रसाची दृष्टी झाली की पुढील रक्ताची सर्वांची दृष्टी होणे या न्यायाप्रमाणे अपरिहार्य ठरेल, कारण दूषित अशा पहिल्या धातू पासून उत्पन्न होणारा पुढील धातू हा दुष्टच असेल। या प्रकारे पाहता रसदृष्टी झाली की सप्तधातूची दृष्टी घडून येते असे म्हणावे लागेल, पण प्रत्यक्षात मात्र असं आढळत नाही। चौथं कारण मेदोरोगामध्ये मेदाच्या आधिक्यानं अस्थिधातूची वृद्धी व्हायला पाहिजे, पण प्रत्यक्षात मात्र मेदस्वी माणसा फक्त मेद वाढतो तर अन्य सर्व धातू मेदाप्रमाणे वाढताना दिसत नाही। या चार कारणांचा विचार करून हा जो सर्वात्म परिणाम पक्ष किंवा दधी क्षीरनाय हा त्याज्य आहे असं सर्व टीकाकारांनी सांगितलेलं आहे। आता दुसरा जो आहे अंशांश परिणाम पक्ष किंवा केदारी कुल्या न्याय, या संबंधी विवेचन करताना शिवदासांनी मोठं मार्मिक स्पष्टीकरण केलेलं आहे। या अंशांश परिणाम वादाप्रमाणे सर्वच्या सर्व रसादींचे पुढील धातूत रूपांतर होत नाही, तर काही अंशाचाच जो धातू बनतो आणि उर्वरित भाग हा पुढील धातूच्या पोषणार्थ पुढे जातो। आहार रस हा सर्व शरीरात ज्ञानवायू कडून संचरित होत असताना जेव्हा त्या त्या धातूंच्या निर्मितीला कारण ठरणाऱ्या स्रोतसांच्या ठिकाणी जातो त्यावेळी त्यावर संबंधित अग्नीची धात्वी क्रिया होऊन परिणामांची क्रिया करते आणि यावेळी सारभाग स्वरूपात तो धातू बनतो, किट्टाचीही उत्पत्ती होते आणि उरलेला भाग हा पुढील धातूच्या उत्पत्तीसाठी सज्ज होतो। आणि याचं विवेचन करताना दंडनाने रसादी धातूंचा त्रिधा परिणाम होतो असं म्हटलेलं आहे, म्हणजे स्थूल भाग अणुभाग आणि मलभाग असे तीन परिणाम किंवा भाग होतात। आणि उदाहरणार्थ आहार रसावर रसाग्नीची क्रिया होऊन स्थूल किंवा स्थायी रसधातू होतो आणि यावेळी कफ आणि लसिका हे मलस्वरूपात उत्पन्न होतात।
आणि जर जो अणुभाग निर्माण होतो तो पुढे जातो तो रक्त त्याच्या पोषणाला उपयुक्त ठरणार असल्याने त्याला पोषक रस पोषक रक्त असं म्हणतात आणि याच पोषक रक्तावर पुढे रक्तवळ सुरू होतात. रक्ताग्नीची क्रिया होऊन स्थायी रक्तधातू आणि त्याच्यापासून मल स्वरूपी पित्त आणि अणुस्वरूपात पोषक मांस उत्पन्न होत आणि याचा अर्थ रसाग्नीची क्रिया घडल्याशिवाय पोषक रक्त बनत नाही. पोषक मांसाच्या उत्पत्तीला रसाग्नी आणि रक्ताग्नी या दोघांचीही क्रमाने आहार रसावर क्रिया होणे अपेक्षित असते. हा क्रम रसरक्ताप्रमाणेच पुढील सर्व धातूंच्या उत्पत्तीच्या वेळी सुद्धा असतो. रसरक्तादी धातू हे उत्तरोत्तर गुरु आहेत, त्यामुळे त्यांचे पचन होण्यास अधिकाधिक काळ लागतो याच विवेचन हे आपण पूर्वी केलेलं आहे. आहार रस तयार झाल्यानंतर त्याचे परिणमन रसरक्तादी धातू त्या त्या तत्त्व समान अंशाने होईपर्यंत तो रसधातू बरोबर सर्व शरीरात संचार करत असतो. साहजिकच त्याच्यावर एकाच अग्नीची क्रिया होते असे मानणे योग्य नाही. एखाद्या धातूची उत्पत्ती होत असताना केवळ त्या धातू अग्नीची क्रिया होते असे मानण्यापेक्षा त्या धातूच्या पूर्वीच्या सर्व धातू अग्नींची क्रियाही होते हे केदारी तुल्य न्यायानं संयुक्तिक वाटत. रस विक्षेपणामुळे रसाचा उत्तरोत्तर धातूशी संबंध येत जातो आणि हा धातुस्थान संबंध म्हणजेच धातुअग्नीचा संबंध आहे, कारण परिवर्तन हे अग्नीच्या साह्यानं होत असत. केदारी कुल्य न्याय हा सर्व टीकाकारांना योग्य असा वाटणारा पक्ष आहे. आणि खले कपोत न्याय किंवा त्याला पृथक परिणाम पक्ष हा परिणामवादातील तिसरा पक्ष आहे. या मतानुसार धातूची उत्पत्ती ही लांबच्या आणि जवळच्या मार्गाने पोषण कल्पून सांगितली जाते. रसाकडूनच पृथक रीतीने रसरक्तादी सर्व धातू उत्पन्न होतात तसे हा पक्ष मानतो. रसापासून रक्त रक्तापासून नव्हतं हे मत त्यांना मान्य नाही. रसधातूनेच सर्व धातूंचे पोषण होतो व ते स्वतंत्रपणे होते. उदाहरणार्थ रसाला मेदाचे पोषण करण्यासाठी रस व मांस सदृश्यता येण्याची आवश्यकता नसते. रक्त व मांसाग्नीची क्रिया न होताही केवळ मेदोग्नीच्या क्रियेने मेदाची उत्पत्ती होते असे या पक्षाच्या समर्थकांचे मत आहे. या खले कपोत न्यायाच्या बाबतीत काही शंका निश्चितच मनात उत्पन्न होतात. या न्यायाप्रमाणे पाहता रसात रक्तम इत्यादी श्लोकाचा अर्थ करत असताना रसापासून रक्त रक्तापासून नव्हतं असा अर्थ न करता रस पोषण कालात उत्तर कालम रक्तपोषण रक्तपोषण असा कालार्थाने अर्थ व्यक्त केला जातो. या न्यायाचं समर्थन करताना धातूंची स्रोतसे ही उत्तरोत्तर दूर आणि सूक्ष्म आहेत असं प्रतिपादन केलेलं आहे. रक्तादी अन्य धातूंशी आहार रसाचा तर या धातूंचं स्रोतही उत्तरोत्तर दूर आणि सूक्ष्म आहेत असं प्रतिपादन केलं आहे. रक्तादी अन्य धातूंशी आहार रसाचा संबंध येत नाही असे हा न्याय मानतो, पण हे प्रत्यक्षाशी विसंगत आहे. प्रत्यक्षात यापेक्षा अगदी वेगळी स्थिती आढळते. शरीराचं जर अवलोकन केलं तर हृदयातून विक्षेपित होणारा रस प्रतिक्षणी अविश्रांतपणे शरीराच्या सर्व धातूंशी संपर्कात येतो. त्यामुळे रसधातू निर्माण झाल्यानंतर शुक्रबळ स्रोतसात त्याला पोचण्यास एक महिन्याचा कालावधी लागतो हे म्हणणे प्रत्यक्षाशी पूर्णतया विसंगत आहे. तिन्ही पक्षांच्या बलाबलाचा विचार करता क्षीरदी न्याय हा पूर्णतया त्याज्य सांगितला जातो त्याज्य आहे हे सर्व टीकाकारांनी मान्य केलेलं आहे. चरक टीकाकार चक्रदत्ताने केदारी कुल्य न्याय व खले कपोत न्याय हे दोन्ही दूषण विरहित आणि तुल्यबल आहेत असे म्हटलेलं आहे.
या उलट सुश्रुत टीकाकार जल्हाण याने केदारी तुल्या न्याय हाच श्रेष्ठ आहे असे विवेचन केलेलं आहे आणि जल्हाणाचं हे मत सर्व अर्थाने ग्राह्य आहे आणि हे सर्व वरील विवेचनावरून सहजपणे लक्षात येतं। वैद्य अदा आठवले नावाचे एक विद्वान वैद्य होऊन गेले, ते पुढे अध्यात्मामध्ये जाऊन वरदानंद भारती झाले आणि ह्या अदा आठवलेंनी एक व्याधी विनिश्चय नावाचा एक फार चांगला ग्रंथ लिहिलेला आहे। आयुर्वेदामध्ये विषयानुरूप ग्रंथ रचनाची सुरुवात वैद्य अदा आठवले, राजवाडे आणि शिपो जोशी या वैद्यत्रयींनी सुरू केली आणि अदा आठवलेंचा व्याधी विनिश्चय हा ग्रंथ फार प्रसिद्ध आहे आणि चांगला आहे, अभ्यास करण्यासारखा आहे। तर या व्याधी विनिश्चय या ग्रंथामध्ये त्यांनी आहार परिणामवादा संबंधी असणाऱ्या तीन न्यायाचं विवेचन करत असताना एक वेगळंच मत मांडलंय। त्यांच्या मताने पचन व्यापाराची संपूर्ण कल्पना येण्याच्या दृष्टीने केदारी कुल्या न्याय, खलकपोत न्याय आणि क्षीर दधी न्याय हे तीनही न्याय आवश्यक आहे। आहारार्थाचे अभिवहन केदारी कुल्या न्यायाने होते। एका वाफ्यातून दुसऱ्या वाफ्यात जाणाऱ्या पाण्याप्रमाणे एका धातूतून दुसऱ्या धातूकडे आहार रस वाहिन्यामधून उठात जातो आणि पुढील धातूकडे जाण्यापूर्वी मागील धातूच्या अग्नीचा संस्कार त्यावर झालेला असतो। भौतिक अग्नी हे जसे आपापल्या अंशाचे पचन करतात त्याप्रमाणे आहार रसातून सर्व धातूंच्या पोषणाला आवश्यक असे भाव वाहत असतानाही धातवग्नी त्यातील आपले आपले भाव निवडून त्यावर संस्कार करतात, म्हणून त्या धातूंची उत्पत्ती होते। निवड करण्याचे हे वैशिष्ट्य स्पष्ट होण्यासाठी खलेकपोत न्यायाचा उपयोग केला जातो। निराळ्या ठिकाणी जवळ आणि दूर राहणाऱ्या कपोताने एकाच खळ्यातून आपापला वाटा स्वीकारावा, त्याप्रमाणे धातवग्नी आपला वाटा आहार रसातून घेतात असं हा जो खलेकपोत न्याय तो सुचवतो। घेतलेल्या या अंशाचे परिणमन त्या त्या धातूमध्ये होणार असते आणि या परिणमन क्रियेच्या सृष्टी करण्यासाठी क्षीरदधी न्याय सांगितला आहे। रस गुण स्वरूपाच्या अगदी भिन्न भिन्न रूप असलेल्या दुधाचे जसे दही बनते तसे तांदूळ गहू डाळी यासारख्या अन्नाचे अग्निसंस्काराने सप्त धातू बनतात असं स्पष्ट होते। आयुर्वेदातील पचन व्यापार संबंधीचे हे अगदी आगळे असं विवेचन हे विचार करण्यासारखं आहे। अर्थात या मताप्रमाणे पाहता तीनही न्याय आवश्यक असले तरी या ठिकाणी या न्यायांची संपूर्णतया उपयोगिता अवलंबलेली दिसत नाही। एकांगी विचारातून पाहिले असता वैद्य आठवले यांचे मत ग्राह्य मानता येते, पण टीकाकारांनी ज्या प्रकारे विवेचन केलं आहे त्या दृष्टीने पाहता सुश्रुत टीकाकार डल्हाण याचे केदारी कुल्याच्या न्यायाचं श्रेष्ठत्व व्यक्त करणारे विवेचन हे अधिक ग्राह्य आहे। अनुपाकामध्ये म्हणजे सूक्ष्म पचनामध्ये आहार रसापासून सर्वच शरीर भावांची उत्पत्ती होत असते आणि वायू मूत्र आणि पुरुष हे तीन अन्नमल सोडले तर उरलेले सर्व भावपदार्थ त्या त्या भावपदार्थाच्या स्रोतसामध्ये त्या त्या अग्निद्वारा संस्कारित होऊन उत्पन्न होत असतात। तर आठवले ह्या तीनही न्यायाच समन्वय करून ह्या तीनही न्यायांचा उपयोग हा धातू परिणामवादामध्ये होत असतो असं म्हटलेलं आहे, परंतु बाकीच्या अन्य विद्वानांनी दल्हाणांनी जो हा जो केदारी कुल्या न्याय तो जास्त मानलेला आहे। परंतु कधी कधी ह्या तीनही न्यायांचा विचार करूनच आपल्याला हा जो धातू परिणामवाद आहे तो समजून घ्यावा लागतो। आता पुढचा श्लोक आहे, अशा पद्धतीनं धातूंची उत्पत्ती होत असते हे विवेचन आपण पाहिलं। रसात स्तन्यम ततो रक्तम असृजक कंडरा तिराहा मांसाद्वसात पटाश्च मेदस स्नायू संभवः। धातूनां पोषणम अभिधाय उपधातु पोषणम आह
आता धातु पोषण सांगितल्यानंतर इथे उपधातूंची माहिती सांगितलेली आहे। रसास्तन्यम ही रसास्तन्यम प्रसादजम तथा रक्तम भी रजसज्ञम रसादेव प्रसाद भागजन्य उत्तम चुश्रूपे रसादेव स्त्रिया रक्तम रजसज्ञम प्रवर्तते। तर उपधातु रसापासून रसास्तन्यम रसापासून स्तन्य आणि रज क्रियांच्या बाबतीत दोन्ही तयार होतात। एतत् च रसजन्यम अपि सूक्ष्मतया चिरेण एव जायते यद् उक्तं सुश्रुते एवं मासेन रसः शुक्री भवति स्त्रीणां च आर्तवम्। तर आर्तव हे सुद्धा रसापासूनच बनत होत आणि शुक्र शरीरामध्ये पुरुषामध्ये शुक्र हे सुद्धा असृजः कंडरा स्थूलः स्नायवः कंडरा म्हणजे स्थूल स्नायू हे रक्तापासून बनतात। मेदसः सूक्ष्म स्नायू पोषण मेदसः स्नायू संभवः मेदापासून स्नायू इत्यनेन वक्तव्यं। तर हे उपधातू आहे। य हि कंडरा शब्देन स्थूल स्नायू उच्यते सुश्रुते तु स्थूल स्थिरा सुश्रुतामध्ये या कंडराला स्थूल स्थिरा असं म्हटलेलं आहे। तेच तन्यादयो धात्वंतरा पोषण शरीर पोषका अति उपधातु शब्देन उच्यते त्यांना तो उपधातु असं म्हणतात। रसादय तो शरीर धारकतया धात्वंतर पोषकतया धातु शब्देन उच्यते। तर रस रक्त यांना मात्र शरीराचं धारण करतात त्याचप्रमाणे दुसऱ्या धातूचं सुद्धा ते पोषण करतात म्हणून त्यांना धातू असं म्हणतात। उक्तमच भोजे भोज ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे शिरा स्नायू रजस्तन्य त्वचो गती विवर्जिता धातु भेष्ट उपजायंते तस्मात उपधातवः। हे धातूपासून उत्पन्न होतात शिरा स्नायू रजस्तन्य त्वचा आणि यांना स्वतःची गती पण नाही गती विवर्जिता आणि धातूपासून उत्पन्न होतात म्हणून त्यांना उपधातू असं म्हणतात। अत्रापि धातुभेश्च उपजायन्ते इत्यनेन जायन्ते एव परं न जनयन्ति इति उक्तम्। तर यांच्यापासून पुढे दुसरे काही धातू उत्पन्न होत नाहीत म्हणून त्यांना उपधातूच असं म्हणतात कारण ते फक्त निर्माण होतात त्यांच्यापासून दुसरं कुठला धातू उत्पन्न होत नाही हे सुद्धा उपधातूंचं वैशिष्ट्य आहे। शुक्रं तु ओजोजनकत्वात् धातुअंतर्गतमेव शुक्र हा धातूच आहे आणि त्याच्यापासून ओज ओजाला ओजाची निर्मिती शुक्रापासून होते म्हणून शुक्र हा धातू आहे। ओजः तु इव न धातुषु न अपि उपधातुषु पाहिजे।